सेलिब्रिटींच्या घरच्या लग्न सोहळ्यांची लगबग पाहायला मिळते. बॉलिवूडची मसक्कली सोनम कपूर विवाह बंधनात अडकली. तिच्या लग्नापासून ते अगदी रिसेप्शन पार्टी पर्यंत धमाल आली. अनिल कपूर कन्येच्या विवाह सोहळ्याला स्टार्सची धूम पाहायला मिळाली. रिसेप्शनला सलमान शाहरुख पासून सर्वांनी संगीताच्या तालावर ठेका धरला. दुसरीकडे मुंबईतच अँटिलिया चेंबर्स मध्येही लगीनसराई सुरू आहे. मुकेश अंबानींची मुलगी ईशा आणि आनंद पिरामल यांचा नुकताच साखरपुडा झाला. या सोहळ्यालाही तमाम सेलिब्रिटी हजर होते. आजच्या लक्षवेध मध्ये आपणही पाहूया ही धमाल मस्ती. बॉलिवूडची मसकली सोनम कपूरचं लग्न हा सध्या चर्चेचा विषय आहे. अनिल कपूरच्या घरातला हा शाही विवाह सोहळा सगळ्यांच्याच स्मरणात राहील असा झाला. या सोहळ्यात काय धमाल आली पाहूया. दुल्हा बन गया ओए, बन गया साडा बरखुरदार, घोड़ी चढ़ गया ओए, चढ़ गया छटके मोटर कार, सहरा सज गया ओए, ओ सहरा सज गया जलवेदार, दुल्हनिया द्वार खड़ी, सजन संग जाने. कपूरांच्या दारात आली आनंदाची वरात. कपूर आता झाली सोनम आनंद. तेरे घर आया मैं, आया तुझको लेने, दिल के बदले में दिल का नजराना देने. चित्रपटात तर अनेक वेळा सोनमला नवरी झाल्याचं तुम्ही बघितलं असेल, पण रिअल लाईफ मध्ये नवरी झालेली सोनम तर बघा, विश्वास ठेवा तुमचे डोळे दिपून जातील. आपल्यासाठी सोनम अशी नटेल ह्याचा विचार कदाचित आनंदनेही केला नसेल. लाल रंगाचा लेहंगा आणि त्यावर वरपासून खालपर्यंत दागिन्यांमध्ये मढलेली सोनम खूपच सुंदर दिसत होती. तर दुसरीकडे मिस्टर आहुजा काही कमी हँडसम दिसत नव्हता. सोनमच्या लग्नात अनेक स्टार्सने हजेरी लावली. हे लग्न नक्कीच सगळ्यांच्या लक्षात राहील. सोनमच्या लग्नाची थीम गुलाबी ठेवली होती. डेकोरेशन पण गुलाबी आणि येणाऱ्या पाहुण्यांचे लुक्सही गुलाबी. सोनमच्या लग्नाला आलेले सगळे स्टार्स खूपच सुंदर दिसत होते. आणि दिसणार तरी कसे नाहीत, शेवटी अनिल कपूरच्या लाडक्या मुलीचं लग्न होतं. लग्न सोहळा संपल्यानंतर अनिलनं रणवीर सिंग बाहेर मीडियाबरोबर चाहत्यांचे आभार मानले. हा शाही विवाह सोहळा सगळ्यांच्या चांगला लक्षात राहील यात काही शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. सोनमच्या लग्न सोहळ्यामध्ये अनेक गमतीशीर गोष्टीही घडल्या. नेमकं काय काय झालं तुम्हीच बघा. हजार कोटींची मालकीण बनणार सोनम. मेरा साजना मिले आ, साजना मिलनवादा. भारतातील सगळ्यात मोठ्या एक्सपोर्ट हाऊस शाही एक्सपोर्टचा मॅनेजिंग डिरेक्टर आनंद आहुजासोबत लग्न बंधनात अडकली आहे अनिल कपूरची लाडकी कन्या सोनम. आनंद आहुजाच्या प्रॉपर्टीची सगळीकडेच चर्चा रंगतीय. असं सांगण्यात येत आहे की दिल्लीच्या पृथ्वीराज रोडवर आनंदचा 173 कोटींचा बंगला आहे. लग्नाच्या आधीच होणाऱ्या नवऱ्याला गुडघ्यावर बसवलं सोनमनं. लग्नाच्या आदल्या रात्री संगीत सेरेमनीमध्ये सोनम कपूरनं आनंद सोबत धमाल डान्स केला. Yeah, I don't know.
आणि हद्द तर तेव्हा झाली जेव्हा सोनमनं आनंदला गुडघ्यावर बसून आपली स्तुती करायला लावली. सोनमचा महागडा लहंगा, मेहंदी आणि संगीताच्या रात्री सोनमनं सोनं आणि चांदीची जरी असलेला लहंगा घातला होता, ज्याची ऑर्डर 2 वर्षाआधीच दिली होती. हा लहंगा बनवण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी लागलाय. सोनमच्या या लहंग्याची किंमत करोडो मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. तर आनंदचा कुर्ता डिझायनर अबुजानी संदीप खोसलानं डिझाईन केला होता. सोनमच्या मेहंदीमध्ये कॅट फाईट, सोनमच्या मेहंदी आणि संगीताच्या रात्री दिसली सलमानच्या गर्लफ्रेंडमध्ये कॅट फाईट. सोनमच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आलेल्या जॅकलिन आणि कॅटरीनानं सोनम सोबत खूप मजा केली आणि खूप फोटो सुद्धा काढले. एवढंच नाही तर जॅकलिननं सोनम सोबत डान्स सुद्धा केला. मात्र एका कार्यक्रमात असूनही या दोघी एका फ्रेममध्ये दिसल्याच नाही. सोनमच्या मेहंदीत फुटलं जॅकलिनचं नशीब. सोनमच्या लग्नात खूप मस्ती करणाऱ्या जॅकलिनची इच्छा तिथेच संपली जेव्हा कलिरे विधी करताना सोनमनं जॅकलिनवर कलिरे वाजवली. मात्र एक पण कलीर जॅकलिनवर पडली नाही. बिचाऱ्या जॅकलिनला असं वाटलं होतं की सोनम नंतर आता तिचा नंबर लागेल, पण असं काहीच झालं नाही. जान्हवी सोबत ही काही असंच झालं. जान्हवीवरही सोनमचा एकही कलीरा पडला नाही. वरुण धवन आणि अर्जुन कपूर बनले डीजे वाले बाबू. पंजाबी संगीत सोहळ्यात मजा येणार नाही असं होऊच शकत नाही. जसजशी संध्याकाळ झाली सोनमच्या संगीताचा माहोल तयार व्हायला सुरुवात झाली. करिश्मा कपूर, वरुण धवन, अर्जुन कपूर आणि रिया कपूर यांनी बादशाह सोबत मिळून गाणं गायलं, तर रणवीर सिंगनं लग्नात अर्जुन कपूर बरोबर मसक कली गाणं गायलं. नंतर अनिल कपूर आणि शिल्पा शेट्टीचा एकत्र डान्स. सोनम कपूरच्या संगीताला आलेल्या शिल्पानं अनिल सोबत धमाल डान्स केला. करण जोहर सोबतही तिनं आपला जलवा दाखवला. सोनमनं धरला कंगनाच्या गाण्यांवर ताल. सोनम कपूरनं आपली आई सुनीता कपूर सोबतही डान्स केला. कंगना आणि सोनमचं कोल्ड वॉर सगळ्यांनाच माहितीये, पण कंगनाच्या क्वीन या सिनेमाच्या गाण्यावर आपल्या आईसोबत सोनमनं धमाल डान्स केला. बेस्ट फ्रेंडच्या लग्नात जॅकलिननं नाही लावली मेहंदी. सोनमच्या संगीत आणि मेहंदीसाठी अनेक दिवसांपासून तयारी करणाऱ्या जॅकलिननं आपल्या बेस्ट फ्रेंड सोनमच्या लग्नात मेहंदी काढली नाही. का? गाइस, लुक एट माय मेहंदी. थैंक यू. और थोड़ा एक्स्ट्रा लगाओ ना.
एक्स्ट्रा नहीं कर सकती हूँ, कल शूट है। जॅकलीननं भलेही आपल्या हातावर मेहंदी नसेल काढली पण ती आपल्या मैत्रिणीसोबत खूप नाचली। आणि जरा बघा जॅकलीननं आपला मोबाईल फोन कुठे ठेवलाय ते। पाच तास नाचली सोनम। नवरी असावी तर सोनम सारखी। आपल्या लग्नाच्या आदल्या रात्री सोनम खूप नाचली, कधी फ्रेंड सोबत, कधी आई सोबत, तर कधी आनंद सोबत। सोनम सलग पाच तास नाचली पण तरीही ती थकली नाही। तेव्हा या मसक कलेला लग्नाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। लग्नाप्रमाणे सोनमच्या रिसेप्शनलाही बॉलिवूडच्या तारे तारकांनी एकच धमाल उडवून दिली। वधूपिता अनिल कपूर आणि भाऊ अर्जुन कपूर यांनी एकत्र डान्स करून पार्टी जान आणली। रणवीर सिंग, सलमान खान, शाहरुख खान, करण जोहर या सगळ्याच सेलिब्रिटींनी ठेका धरत पार्टीची रंगत वाढवली। बघूया याचीच ही झलक। Yeah.
तुझसे शादी करूंगी। अँटिलिया चेंबर्समधली लगीनसराई देखील आपण पाहणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर। पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे। लग्नसराई आजच्या लक्षवेधमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशाच्या साखरपुड्यात नीता अंबानींनी नृत्य सादर केला। नीता अंबानी या शास्त्रीय नृत्यामध्ये पारंगत आहेत। ईशा अंबानीचा साखरपुडा आनंद पिरामल याच्याशी झाला, त्यावेळी नीता अंबानी आणि ईशा या मायलेकींनी नृत्य सादर केलं। त्यानंतर नीता अंबानी यांनी नवराई माझी लाड्याची ग या गाण्यावरही खास ठेका धरला। पाहूया त्याचीच झलक। याबरोबरच आजच्या लक्षवेधमध्ये आज इथंच थांबूया, मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल। झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे।